नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना 11वीच्या ॲडमिशनसाठी त्यांना ऑनलाईन CET चं रजिस्ट्रेशन करण्यासाठी नागपूर विभागीय मंडळ किंवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिनांक 20 जुलै 2021 पासून तर 26 जुलै 2021 पर्यंत एक वेबसाईट त्यांना उपलब्ध करून दिली होती, ज्या वेबसाईटवर जाऊन 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना आपलं CET चं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं होतं. ती वेबसाईट होती CET.MH-SSC.AC.IN. परंतु अधिक संख्या, जास्तीत जास्त विद्यार्थी त्या वेबसाईटवर एकावेळी लॉग इन करीत असल्यामुळे ती वेबसाईट क्रॅश झाली आणि त्यामुळे दिनांक 21 जुलैपासून एकंदरीत CET चं ऑनलाईन रजिस्ट्रेशन बोर्डाकडून बंद करण्यात आलं. आता विद्यार्थ्यांना संभ्रम पडला की आता आपलं ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि वरून वेळ निघून जात आहे. तर आपल्यासाठी आज मी या व्हिडिओमध्ये एक सुखद बातमी घेऊन आलो आहे. होय मित्रांनो, मंडळाने आजच एक नवीन करिक्युलम किंवा सर्क्युलर एक त्याच्यामध्ये काढलेलं आहे की ज्यामध्ये त्यांनी CET चं ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया पुन्हा सुरू केलेली आहे आणि यासाठी मंडळाकडून एक वेगळी वेबसाईट आपल्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ही वेबसाईट कोणती आणि यावर आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना मागील वेळी जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आपण करीत होतो त्यामध्ये आणि यामध्ये काय बदल आहेत हे मी या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रत्यक्ष सांगणार आहे. त्यासोबतच या व्हिडिओमध्ये मी आपल्याला डेमो करून तो फॉर्म म्हणजेच CET चं ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचं ते डेमोद्वारे प्रत्यक्ष करून दाखवणार आहे मित्रांनो. चला तर आपण जास्त वेळ न करता आजचा हा व्हिडिओ सुरू करूया. मग आता या व्हिडिओमध्ये मी आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याचा डेमो दाखविण्याच्या पूर्वीच्या CET ऑनलाईन रजिस्ट्रेशनमध्ये आणि आत्ता आपल्याला जे ऑनलाईन CET चं रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यामध्ये कोणत्या गोष्टी बदललेल्या आहेत ते बघायचं आहे. चला तर मी तुम्हाला त्यामध्ये काही विशिष्ट गोष्टी सांगतो आहे की ज्या तुम्हाला यावेळी थोड्या वेगळ्या पद्धतीने करायची आहेत. बघा, यामध्ये पहिली गोष्ट ही आहे की जी पहिल्या ऑनलाईन रजिस्ट्रेशनच्या वेळीसुद्धा उपलब्ध होती की तुमचा ईमेल ID असेल तर तो तुम्हाला त्या ठिकाणी फिलअप करायचा आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की तुमच्या फॉर्ममध्ये आलेला पूर्वीचा जो मोबाईल क्रमांक आहे तो तुम्हाला काय करायचा आहे, अद्ययावत करायचा आहे, म्हणजेच तो अपडेट करायचा आहे. जर तिथे तुमचा मोबाईल नंबर येत नसेल तर तुम्हाला नव्याने काय करायचं आहे, तो मोबाईल नंबर त्या ठिकाणी नोंदविणे आवश्यक आहे. त्यानंतरची गोष्ट आहे की परीक्षेचे माध्यम जे आहे ते परीक्षेचे माध्यम तुम्ही जर निवडलं असेल सेमी इंग्रजी तर अशा वेळी तुम्हाला इंग्रजी, गणित आणि विज्ञान या विषयांचे जे प्रश्न येणार आहेत त्यासाठी तुम्हाला इंग्रजी माध्यम असेल. आणि जो तुमचा सामाजिक शास्त्र म्हणजेच इतिहास भूगोलचा जो विषय आहे या विषयांसाठी तुम्हाला एक माध्यम, मग तुम्ही हिंदी माध्यम किंवा मराठी माध्यम, तुम्हाला त्या ठिकाणी निवडावं लागेल. तुम्ही जर मराठीमधून जर इतिहास भूगोल शिकले असाल तर अशा वेळी तुम्ही मराठी माध्यम निवडणे गरजेचं आहे. त्यानंतर यामध्येही तुम्हाला तुमच्या तात्पुरत्या किंवा कायमचा जो रेसिडेन्शियल ॲड्रेस आहे तो काय करायचा आहे, सबमिट करायचा आहे. का बरं, कारण तुम्ही जर तुमचा रेसिडेन्शियल ॲड्रेस सबमिट केला नाही तर तुम्हाला तुमच्या जवळचं परीक्षा केंद्र मिळणार नाही आणि म्हणून तुम्हाला जिल्हा, तालुका किंवा जर शहराचा एखादा विभाग असेल, वार्ड असेल, तर तोसुद्धा तुम्हाला त्यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट एक लक्षात घ्या मित्रांनो, आता कदाचित ही पुष्कळशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत नाही तर यामध्ये काय म्हटलं आहे की ज्यांनी 10वीचे फॉर्म भरताना SEBC प्रवर्गाची नोंद केली आहे. आता SEBC म्हणजे काय, तर सोशियली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस, अशा प्रकारे त्यांनी जो शेरा किंवा प्रवर्गाची जी नोंद केली आहे अशा विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरत असताना त्यामध्ये आपला प्रवर्ग भरताना सरळ सरळ एकतर खुला प्रवर्ग म्हणून भरायचा आहे किंवा EWS हा प्रवर्ग त्यामध्ये तुम्हाला काय करायचा आहे, निवडायचा आहे. तर ह्या जवळपास 4 ते 5 गोष्टी आपल्याला हा ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना काय करायचं आहे, लक्षात घ्यायचं
आहे। मग आता ही ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्याची जी तारीख आहे ती 26 जुलै 2021 पासून आज सुरू झालेली आहे। मग ही कधीपर्यंत करता येईल तुम्हाला, तर ही सुविधा तुमच्यासाठी दिनांक 2 ऑगस्ट 2021 म्हणजेच 2/8/2021 रात्री 11:59 तुम्हाला या ऑनलाइन सीटीचं रजिस्ट्रेशन करता येईल। त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही जर दिनांक 20/7/2021 ते दिनांक 21/7/2021 म्हणजे 20 जुलै ते 21 जुलै या दरम्यान तुम्ही जर संपूर्ण प्रोसेस करून तुमचा फॉर्म ऑनलाइन रजिस्ट्रेशनचा फॉर्म जर सबमिट केलेला असेल किंवा मंडळाकडे भरला असेल तर तुम्हाला तुमच्या पूर्वी भरलेल्या फॉर्मची संपूर्ण माहिती तुमच्या अर्जाचा क्रमांक म्हणजेच तुम्ही जो प्रिंटआउट काढला त्याच्यामध्ये त्याचा जो स्लिप नंबर होता तो टाकून तुम्हाला त्याची पूर्ण माहिती बघता येईल। जर तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक आणि आवेदनपत्र भरताना असलेला तुमचा आवेदन क्रमांक जर त्यावर टाकला तर तुम्हाला संपूर्ण तुमच्या ॲडमिशन किंवा ऑनलाईन रजिस्ट्रेशनची माहिती घेता येईल। म्हणजेच या प्रक्रियेदरम्यान जर तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालं असेल तर तुम्हाला आता पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही। परंतु ज्या विद्यार्थ्यांनी सीईटीचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करत असताना त्यांना काही समस्या आल्या होत्या आणि काही कारणास्तव त्यांचा फॉर्म भरू शकला गेला नव्हता, अशा विद्यार्थ्यांनी नव्याने यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे। तर या गोष्टी विद्यार्थ्यांनो तुम्हाला काय करायच्या आहेत, लक्षात घ्यायच्या आहेत। आता मी सरळ तुम्हाला एका माझ्या विद्यार्थिनीचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून आपण सीईटीसाठी या वेबसाईटवरून ऑनलाईन रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करू शकतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला सीईटीचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे ती वेबसाईट आहे CET.11thAdmission.org.in। या वेबसाईटवरून आपण काय करायचं आहे, सीईटीचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे। चला तर आपण तुमच्या मोबाईलमध्ये असलेल्या कोणत्याही गुगल किंवा कोणत्याही ब्राउझरमधून तुम्ही काय करू शकता, ही वेबसाईट त्यावर टाकून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता। यामध्ये बघा, मी ही वेबसाईट टाकलेली आहे CET.11thAdmission.org.in। अशा प्रकारे तुम्ही त्यावर टाकलं की अशा प्रकारची विंडो तुमच्यासमोर ओपन होते। बघा, यामध्ये तुम्ही जर स्टेट बोर्डाचे असाल तर जनरली वर स्टेट बोर्ड महाराष्ट्र म्हणून लिहून आलेलं आहे। खाली दुसरेसुद्धा ऑप्शन दिलेले आहेत, CBSE, ICSE, IGCSE, पण आपण स्टेट बोर्ड महाराष्ट्र आहे म्हणून आपण स्टेट बोर्ड महाराष्ट्रवर ऑलरेडी क्लिक केलं आहे ते तसंच ठेवूया। याच्यामध्ये खाली आपण स्क्रोल करत करत जाऊया। यामध्ये बघा, आता इथं दिसत आहे तुम्हाला खाली सीट नंबर। सीट नंबरमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, आपला जो बोर्डाचा क्रमांक आहे सीट नंबर तो तुम्हाला घालायचा आहे। जसं मी उदाहरणादाखल या ठिकाणी माझ्या विद्यार्थिनीचं टाकतो आहे। त्यानंतर बघा, इथं इयर ऑफ एक्झामिनेशन सर्वांचं 2021 दिलेलंच आहे आणि त्याच्यामुळे ते आपल्याला वेगळं टाकण्याची गरज नाही। जर याच्यापूर्वी जर कोणी परीक्षा दिली असेल तर त्यांना मग ते चेंज करावं लागेल। खाली बघा, खाली आपण आलो की तिथं तुम्हाला दिसते मदर्स नेम। मदर्स नेम जे कॉलम तुम्हाला दिसत आहे त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, आईचं नाव टाकायचं आहे। तुम्ही एकदा मुलीचा किंवा आपला बोर्डाचा बैठक क्रमांक आणि आईचं नाव त्यामध्ये टाकलं की नंतर आपल्याला क्लिक करायचं आहे प्रोसीडवर। एकदा तुम्ही प्रोसीड केलं की अशा प्रकारची एक विंडो तुमच्या समोर दिसून येते, त्यामध्ये लिहून असते युअर प्रोफाईल हॅज बीन क्रिएटेड बीन सक्सेसफुली, युअर ॲप्लिकेशन सिरियल नंबर XI 4103348। काय म्हणतो याच्याकडे, प्लीज कीप राईट डाऊन इट फॉर फ्युचर रेफरन्सेस, प्लीज कम्प्लीट द फर्दर ॲप्लिकेशन प्रोसेस अँड सबमिटेड। अशा प्रकारची एक विंडो तुम्हाला दिसून येते। आपण याचा स्क्रीनशॉटसुद्धा काढून ठेवू शकतो आपल्याला भविष्याच्या रेफरन्ससाठी। नंतर आपल्याला काय करायचं आहे, ओकेवर आता क्लिक करायचं आहे। या ठिकाणी बघा, तुम्ही गेल्यानंतर अशा प्रकारची तुम्हाला विंडो दिसते आणि ह्या विंडोमध्ये यामध्ये तुम्हाला खाली एक मेनू दिसतो आहे,
त्यामध्ये लिहून आहे आय हॅव रीड ऑल अबोव इन्स्ट्रक्शन्स, याच्यावर तुम्हाला टिक करायचं आहे आणि समोर प्रोसीड करायचं आहे. यानंतर समोर बघा, इथे तुम्हाला तुमची पूर्ण डिटेल दिसून येत आहे. बोर्ड नेम, पासिंग इयर, सीट नंबर, इंडेक्स नंबर, कॅन्डिडेटचं पूर्ण नाव, आईचं नाव, तुमची डेट ऑफ बर्थ, तुमचा जेंडर, त्यानंतर तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये असाल ती कॅटेगरी, त्यानंतर दिव्यांग असाल जर अप्लिकेबल असेल तर इथं अप्लिकेबल दिसून येईल, नसाल तर काही हरकत नाही. त्यानंतर तुमच्या पूर्ण करस्पॉन्डंट ॲड्रेसची त्याच्यामध्ये काय येत असते ती एक माहिती येत असते. तुम्ही खाली जर मोबाईल नंबर दिला असेल तर तो मोबाईल नंबर तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल. या ठिकाणी एक बॉक्स दिसतो आहे आपल्याला ईमेल आय डीचा. या ठिकाणी तुमच्याकडे जर ईमेल आय डी असेल तर तुम्हाला तो टाकायचा आहे. नसल्यास आजूबाजूचा कोणाचा असेल तरी तुम्ही टाकू शकता. जर नसेलच तर मग शेवटी तुम्ही त्याला ब्लँक पण ठेवू शकता, कारण ते ऑप्शनल आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, खाली बघा, सिलेक्ट मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही ज्या स्ट्रीममधून आतापर्यंत शिकले 10वी त्याचा तुम्हाला काय करायचं आहे, उल्लेख करायचा आहे. जर तुम्ही मराठी मीडियम असाल तर मराठी मीडियम, सेमी इंग्लिश असेल तर सेमी इंग्लिश, इंग्लिश माध्यमातून असाल तर इंग्लिश. आता मी या ठिकाणी सेमी इंग्लिश टाकतो आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी विचारलं आहे त्यांनी मीडियम ऑफ सोशल सायन्सेस सब्जेक्ट. म्हणजेच या ठिकाणी तुम्ही तुमच्या शाळेमध्ये किंवा 10वीची परीक्षा देत असताना त्यामध्ये इतिहास, भूगोल हे विषय, हिस्ट्री, ज्योग्राफी हे विषय कोणत्या मीडियममधून दिले तो मीडियम तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. आता तुम्हाला जर तो मराठी असेल तर मराठी घाला, मी मराठी टाकतो यामध्ये. त्यानंतर बघा, विचारत आहे सिलेक्ट एक्झामिनेशन सेंटर डिटेल्स. यामध्ये बघा, तुम्हाला एक्झामिनेशन सेंटर डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे. ज्या जिल्ह्यातून किंवा ज्या तहसीलमधून तुम्हाला ती परीक्षा द्यायची आहे तुमच्या जवळपासच तो भाग असायला पाहिजे, आणि म्हणून तुम्ही जिल्ह्याचं नाव योग्य प्रकारे आणि तहसीलचं नाव चांगल्या प्रकारे टाका. मी या ठिकाणी जिल्हा सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर म्हणतोय तालुका किंवा वार्ड, तालुका असेल तर तालुका, शहरातल्या विद्यार्थ्यांनी वार्ड टाकायचा. बघा, हे सर्व तुम्ही टाकून दिलं की एकदा पूर्णपणे काय करायची, आपली माहिती आपण बरोबर टाकली आहे का हे चेक करून घ्यायचं. आणि आपल्याला एकदा खात्री झाली की मी टाकलेली सर्व माहिती आणि माझी असलेली माहिती योग्य आहे किंवा करेक्ट आहे, त्यानंतर आपल्याला खाली काय बघा, सेव्ह अँड नेक्स्ट, सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं. बघा, तुम्ही सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक केलं की अशा प्रकारे तुमचा अप्लिकेशन त्या ठिकाणी सबमिट झालेला आहे आणि त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी आता दिसत आहे. बघा, त्यामध्ये तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन दिसत आहे, त्यानंतर तुमची कॉन्टॅक्ट डिटेल दिसत आहे, तुमच्या बोर्डाची डिटेल दिसत आहे, त्यानंतर तुम्ही मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन काय सिलेक्ट केलं ते दिसत आहे, सोशल सायन्सचे सब्जेक्ट कोणत्यामध्ये देणार आहात ते सिलेक्ट केलेलं आहे, तुमच्या जिल्ह्याचं नाव, तुमच्या तालुक्याचं नाव, आणि तुम्ही ज्या वेळी हा फॉर्म रजिस्टर केला आहे ती वेळ आणि ती तारीखसुद्धा देण्यात आलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला एक डिक्लेरेशन द्यायचं आहे. बघा काय म्हणत आहे, आय हिअर बाय डिक्लेअर अँड अंडरस्टँड दॅट. ही जी आहे याच्यामध्ये ते विचारत आहेत की तुम्ही जी सर्व माहिती दिलेली आहे ती तुमच्या मते खरी आहे, आणि जर कोणत्याही प्रकारची अशी माहिती फॉल्स किंवा इनकरेक्ट सापडली तर त्यासाठी मी पूर्णपणे जबाबदार असेन, आणि म्हणून तुम्हाला हा फॉर्म भरत असताना काटेकोरपणे फॉर्म भरायचा आहे. आता याला टिक करायचं आणि त्यानंतर खाली यायचं आणि खाली करायचं आता कन्फर्म अप्लिकेशन फॉर्म. या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा तो तुम्हाला एक प्रकारची वॉर्निंग देतो आहे की तुम्ही एकदा कन्फर्म केलं की तुम्हाला याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही. आर यू शुअर यू वॉन्ट टू अपियर फॉर सी ई टी? तुमची आत्ताही खात्री आहे का की तुम्हाला सी ई टीला बसायचं आहे? असेल तर ओके करायचं. त्यानंतर बघा, अशा प्रकारचा तुम्हाला एक मॅसेज येतो की तुमचा अप्लिकेशन फॉर्म कन्फर्म करण्यात आला आहे आणि तो सक्सेसफुली सबमिट करण्यात आलेला आहे. जर तुम्हाला याची प्रिंटआउट घ्यायची असेल तर तुम्ही त्याची प्रिंटआउट काढून घेऊ शकता, किंवा तुमच्या लॉग इनमधूनसुद्धा तुम्ही त्याला काय करू शकता, ती प्रिंटआउट घेऊ शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो, मैत्रिणींनो, मी या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे सी ई टीचं
रजिस्ट्रेशन करता येईल हे आपल्याला डेमोद्वारे दाखविलेलं आहे। आशा करतोय की या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सीईटीचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची संपूर्ण प्रक्रिया समजली असेल आणि जर ही प्रक्रिया करत असताना काही जर आपल्याला अडचणी येत असतील तर बोर्डाच्या वेबसाईटवर काही हेल्पलाईन नंबरसुद्धा देण्यात आलेले आहेत, त्यावरसुद्धा आपण त्याची चौकशी करू शकता। शेवटी या व्हिडिओच्या एंडिंगला एकच म्हणेन, आपल्याला नवीन असाल तर माझं हे चॅनल एज्युकेशनल मनोहर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। धन्यवाद मित्रांनो।